पारने तालुक्यातील वनकुटे परिसरातील मेंढपाळ भटक्या समाजातील लोकांना सरपंच राहुल झावरे यांच्या प्रयत्नातून जातीचे दाखले प्राप्त झाले आहेत. मुलांचे शिक्षण तसेच शासकीय योजनांच्या लाभासाठी अत्यावश्यक असे दाखले मिळाल्याने या लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शासकीय दाखले मिळवणं हे शहरातील अनेकांसाठी कटकटीची कामं असतात. अशा वेळी हे दाखले मिळवताना ग्रामीण भागातील भटक्या समाजातील लोकांना तर कोणीच विचारत नाही. सरकारी कचेरीत अनेक खेटे मारूनही त्यांना जातीचे दाखले मिळत नाहीत. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ भिल्ल ठाकर समाजातील लोकांना गाव कारभाऱ्यांच्या प्रयत्नातून एकाच दिवसात जातीचे दाखले मिळाले आहेत. पारंपरिक कामानिमित्त 6 महिने गावात तर 6 महिने भटकंती असे जीवन जगणाऱ्या भटक्या समाजाला शिक्षित होण्याची आस आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याची इच्छा आहे. यासाठी जातीचे दाखले आवश्यक असल्यानं त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच राहुल झावरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सर्वांकडून अर्ज भरून घेतले. आवश्यक कागदपत्रे जमवून ते प्रशासनाकडे पाठवले. दाखले तयार होण्यासाठी पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येऊन भटक्या समाजातील लोकांना समारंभपूर्वक दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. एका चांगल्या कामाला हातभार लावल्याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया सरपंच राहुल झावरे यांनी दिली. सर्व सुविधा ह्या गावातच मिळल्या पाहिजे. शहरात जाणं एक दिवस मोडतो आणि वनकुटे ते पारनेर हे अंतर जवळ 48 किलोमीटर आहे. येऊन जाऊन 100 किलोमीटर होतो. दिवस जातो, रोजंदारी जाते आणि जाऊन एक दिवसात काम होत नाही. तो आम्ही सर्व बघून सर्व अंदाज बघून हे आदिवासी बांधव हे धनगर समाज हे जरी ह्या समाजात जन्माला आले असतील तरी त्यांच्याकडे जाती दाखला नसेल तर समाजात जन्माला होऊन उपयोग होणार नाही. आणि जसं आपल्या उच्चवर्णीय लोकांना पासपोर्ट मिळण्याचा आनंद मिळतो त्याप्रमाणे यांना जाती दाखला मिळण्याचा आनंद मिळतो. तो आनंद आपण कशातही मूल्यमापन करू शकत नाही. आम्ही आज 1000 दाखल्यांची वाटप केलेली आहे. यानंतर पुन्हा काही लोकांना जाती दाखल्यापासून वंचित असतील त्यांना जाती दाखल्याचा आपण क्या आम्ही पुन्हा म्हणजे 5 वर्ष आम्ही जाती दाखले असतील रेशन कार्ड असेल किंवा अजून काही योजना असतील शासनाच्या सरकार आपल्या दारात ज्या काही सर्व योजना असतील त्या लोकांपर्यंत नेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. कारण वनकुटा हा एक वैचारिक वारसा असलेलं गाव आहे. कारण सद्गुरू नाना महाराजांचं गाव आहे, चरपटनाथ आहे, तुकाबाईचं मंदिर आहे, ते रामायणाची कथा आहे. पण वैचारिक बैठक असलेलं गाव पण विकासापासून भरपूर लांब आहे. कारण ह्या गावात 50% आदिवासी धनगर लोक आहेत. यांना कारण धनगर समाज हा 50-6 महिने हा भटंकती असतो, बाहेर असतो. आणि आदिवासी समाजसुद्धा 6 महिने पोट भरण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर असतो. म्हणजे 6 महिने हे लोकांचं गावात अटॅचमेंट असतं. पण त्यांना विकास आपले कागदपत्र त्यांना काही माहीत नाही. त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे आमचा मुख्य उद्देश आहे. पोटासाठी सतत भटकंती करावी लागणाऱ्या भटक्या समाजाला आपली मुलं बाळं शिकून मोठी व्हावी असं वाटतं. परंतु शासकीय दाखल्यांअभावी या मुलांना उच्च शिक्षण घेताना अडचणी येतात. आता दाखले मिळाल्यानं मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला होईल असा आशावाद लाभार्थींनी व्यक्त केलाय. आतापर्यंत आम्ही होतो बिगर दाखल्याचं बिगर याचं बिगर पोरं शाळेत घातलेले. परंतु आता आमचे बा थोडी सुधारणा केली, थोडं थोडं आम्हाला दाखलं मिळालं. हे जातीचं का काय याचं का व्हायना पण ते आम्हाला मिळालं. ती ही पोरांची सुधारणा हो बा अशा नियमाने काहीतरी आहे बा. आज या ग्रामपंचायती सहकार्य वनकुट्या सामाजिक समाज येडा असल्यामुळं आम्हाला काही ते सुधरत नव्हतं. मुलं शाळेतच टाकेन त्याला काय काय दाखला लागतो हे काही बोलता आले नाही. पण आमच्या सरपंचांनी आमचे धनगर समाजाची सगळी सेवा केली एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपसरपंच बाबाजी गागरे यांच्या सहकार्याने किंवा आपलं बंडूभाऊ आणखीन काही ग्रामपंचायतीमधले सगळेच बॉडीचे आहेत या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. अजूनपर्यंत आमची कुठलीही मान्य काय कुठलंही काही काम होत नव्हतं. ह्यावर्षी मागं पण एक स्कीम ठेवली, त्याच्यामध्ये पण पळशीमध्ये आम्हाला चांगलंच धनगर समाजाला हे केलं. आत्ता पण इथं स्कीम ठेवली त्यांनी सगळ्यांनी आम्हाला आज 1000 दाखले वाटून ठेवले. अजूनपर्यंत कुठलेही कुणी ठेवले नव्हते. आज मी सगळ्यांचा आभार मानतो. बरं, याचा उपयोग काय काय होणार पुढे तुम्हाला? याचा उपयोग म्हणजे अजूनपर्यंत कुठं शाळेत मुलं घालायची म्हणलं किंवा अजून कशाला पण लागायचे. मागं ते मेंढपाळ यशवंत शहाण्याचं निघलं होतं, त्यावेळेस काही लोकांकडे दाखले नव्हते, त्याच्यामुळं काहींचे झाले नाही. याची उपयोग म्हणजे असंच कुठं पण काय लागलं तरी पण समजा लागणारी वस्तू काची ही म्हणजे पूर्ण आम्हाला कशाला पण मागायची की बा तुम्ही कोणत्या जातीचे ह्याच्यावर डायरेक्ट उल्लेख झाला की ह्या आमचे धनगर समाजाचे म्हणून ह्याच्यामुळे आम्हाला उपयोगी येत नाही. आमची लहान मुलं बिलं जर कुठे शाळेत घालायची म्हणलं किंवा कशाला पण म्हणलं तरी उपयोगी येईल. काळूस ठाकरवाडी, मी एस तिकीट घेतलेच आहे म्हणजे ठाकर समाज. आजपर्यंत आहे ना आमचे मुलं शिकायचे पण दहावीपर्यंत गेले का जाते दाखले नसायचे. पुढचं ॲडमिशन घ्यायला अडचण यायची. आता बरेचसे मुलं आज पण याच्यात पण बऱ्याच दहावीच्या मुलांचे दाखले आहेत. आता त्यांचे ॲडमिशन होऊ शकतं 11वीचं.
आणि दुसरी गोष्ट आमचं याचं राजूर प्रकल्पाकडं आमचा बऱ्याचसा म्हणजे प्रकरण वगैरे होत्या 100% अनुदानवर, पण जातीचा अंदाज दाखला न नसल्यामुळं ते पण प्रकरण होत नव्हते. आणि आता जाती दाखले भेटलेत, आता जा प्रकरणसुद्धा आमची होतील. जातीचे दाखले मिळाल्यानं सर्व लाभार्थींच्या विशेषतः युवा वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांबाबत राजकीय मंडळी नेहमीच पोट तिडकीनं बोलतात, परंतु प्रत्यक्ष त्यांच्यासाठी काहीही करायची वेळ आल्यावर प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवतो. अशा निराशाजनक परिस्थितीत वनकुटेचे सरपंच राहुल जावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फक्त बोलून न दाखवता प्रत्यक्ष करून दाखवत या भटक्या समाजाला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलंय. प्रतिनिधी सुशील थोरात, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.